सुरुवातीला मरगळलेलं आय पी एलचं वातावरण जरा कुठं तापायला लागलं रविवारी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची मॅच झाली आरसीबी मॅच जिंकली खरी पण कोहली फॅन्सच्या चेहऱ्यावर हास्याची रेषही उमटली नाही कारण यंदाच्या आय पी एलमध्ये कोहली तिसऱ्यांदा पहिल्याच बॉलवर आउट झाला दोन हजार बावीसच्या आय पी एल आधी कोहली एकूण तीन वेळा पहिल्या बॉलवर आउट झालेला सध्याच्या आय पी एल अजूनही संपलेली नाही आणि त्याच्या नावावर तीन गोल्डन डक्स आले त्यात नुकतीच मागच्या दहा वर्षांच्या आय पी मधली विराट कोहलीची सरासरी चर्चेत आली या सीझन मध्ये कोहलीचं ॲव्हरेज आहे फक्त एकोणीस पॉईंट सहा गेल्या दहा वर्षांमधलं त्याचं सगळ्यात खराब ॲव्हरेज कोहलीला हताशपणे पॅवेलियन कडे जाताना पाहणं कुठल्याही क्रिकेट फॅनसाठी निराशाजनक आहेच आपण आधी फ्लॅशबॅक फ्लॅशबॅकमध्ये जाऊ बावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस भारत विरुद्ध बांगलादेश पिंक बॉल टेस्ट कोलकात्याच्या एडन गार्डन्स वर झालेली ही टेस्ट मॅच लक्षात राहण्याचं कारण म्हणजे कोहलीची सेंचुरी कोहलीनं त्याआधी आपल्या इंटरनॅशनल करिअरमध्ये एकोणसत्तर शतकं मारली होती पण इडन्सवरचं हे सत्तरावं शतक खास ठरलं कारण आता अडीच वर्ष उलटत आली तरी कोहलीच्या बॅटमधून एकाहत्तरावं शतक आलेलं नाही फॉर्म गणलेला कोहली बघून कित्येक जण म्हणतायत हे त्याचं शेवटचं शतक होतं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रन मशीन अशी ओळख मिरवणाऱ्या कोहलीच्या बॅटसहो गाठलाय दोन हजार एकोणीसच्या त्या शतकानंतर त्यानं बावीस हाफ सेंचुरीज मारल्या पण शतकाला काय गवसणी घालता आली नाही आधी टेस्ट मग वन डे मग टी ट्वेंटी आणि आता आय पी एल सगळीकडे कोहलीच्या फॉर्मचा आलेख खाली खाली चाललाय म्हणूनच लोक म्हणतायत कोहली संपलाय यंदाच्या आय पी मध्ये विराट कोहली बारा इनिंग्स खेळला त्यात त्याला फक्त सहा वेळा दुहेरी धाव संख्या गाठता आली तीन वेळा तर तो पहिल्या बॉलवर आउट झालाय एकदा अठ्ठावन्न एकदा अठ्ठेचाळीस आणि एकदा एक्केचाळीस एक नॉट आऊट करणारा कोहली अजूनही फॉर्मच शोधतोय दोन हजार सोळाच्या आय पी मध्ये चार शतकांचं नऊशे त्र्याहत्तर रन्स मारणाऱ्या कोहलीला यंदाच्या आय पी मध्ये फक्त एक फिफ्टी मारता आली जगातला सगळ्यात बाप बॅट्समन अशी ओळख असणारा कोहली गणतोय म्हणल्यावर त्यामागची ही समजून घेतली पाहिजेतच पहिलं कारण म्हणजे आधी क्रिकेट कोविड मुळे घ्यावा लागलेला आणि आपल्या मुलीच्या जन्मासाठी घेतलेला ब्रेक सोडला तर कोहली सातत्यानं क्रिकेट खेळतोय त्यात फॉर्मॅट्स बदलले पण त्याच्यावरची जबाबदारी कायम राहिली साहजिकच एका मागोमागे मॅचेस दौरे आणि क्रिकेटमुळे येणारा ताण मॅनेज करताना कोहलीला अपयश येतंय हे नक्की दुसरा मुद्दा म्हणजे मानसिकता कोविड नंतरचं क्रिकेट होतंय मध्ये इथं खेळाडूंचा बाहेरच्या दुनियेशी आणि बाहेरच्या माणसांशी असलेला संपर्क तुटतो त्यामुळे येणारा तणाव हाताळणं कोहलीला अवघड जातं त्यात सततचं अपयश त्याच्या माइंडसेटवर परिणाम करत असणार कारण कोहली ज्या किरकोळ प्रकारे आउट होतो ते बघून हा तोच बॉलर्सवर राज्य गाजवणारा कोहली आहे का असा प्रश्न पडतो त्यामुळे या अपयशाच्या मानसिकतेवर कोहली विजय मिळवत नाही तोवर गणित गंडणं साहजिकच आहे तिसरा मुद्दा म्हणजे जबाबदारी आणि राजकारण कोहली हा असा प्लेअर आहे जो प्रेशर असलं की अधिक खुलून खेळतो टीम इंडियाचा किंवा रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कॅप्टन असताना तो ज्या टशन मध्ये खेळायचा मैदानावरच्या कुठल्याही प्लेअरला नडायचा ते आता दिसेना झाले त्यातच ज्या प्रकारे कोहलीची कॅप्टन्सी गेली ते नक्कीच सरळ सोपं नव्हतं याचाही परिणाम कोहलीवर झाला असू शकतो असं स्कोअर बोर्ड बघून वाटतं पण मेन मुद्दा असा राहतो की फॉर्म घडल्यानं कोहली संपलाय का बघायला गेलं तर काही मॅचेस किंवा काही वर्ष बॅटमधून रन्स आले नाही म्हणजे प्लेअर संपला असं फार क्वचित होतं बॅड पॅच तर सचिन तेंडुलकर पासून राहुल द्रविड पर्यंत कुणाला चुकलेला नाही त्यामुळे कोहलीलाही पुन्हा फॉर्म मध्ये यायची संधी आहेच कोहली संपलाय अशा चर्चा होण्यामागं आणखीही कारण आहेत भारतीय संघात सध्या जबरदस्त स्पर्धा सुरू आहे एखाद्या प्लेअरचा फॉर्म काही मॅचेस मध्ये गणला की त्याची जागा घेणारा दुसरा व्हिडिओ तयारच आहे साहजिकच बीसीसीआय कोहलीलाच संघाबाहेर ठेवलं तर, फक्त तर हा फक्त फॅन्ससाठीच नाही तर स्वतः कोहलीसाठीही मोठा धक्का असेल दुसऱ्या बाजूला कोहलीने विश्रांती घ्यावी असा सल्ला रवी शास्त्रीपासून अनेक दिग्गज देत आहेत पण आरसीबीच्या पॉडकास्टमध्ये बोलताना कोहली म्हणाला होता मी स्वतःचं आणि अनुष्काचं मत वगळता इतर कुणाच्या मताला फारसं मनावर घेत नाही त्यामुळं त्याच्या लाडक्या रवी तरी तो ऐकतो का हे पाहावं लागेल आय पी मध्ये अजून कमीत कमी दोन इनिंग्स बाकी आहेत आय पी एल नंतर साऊथ आफ्रिका भारत दौऱ्यावर आहे आणि त्यानंतर आहे भारताचा इंग्लंड दौरा त्यामुळं कोहली पुढं आपला फॉर्म परत मिळवण्याच्या आणि पुन्हा एकदा रन मशीन हे विरुद्ध मिरवण्याच्या संधी तर आहेत त्याला फक्त त्याचं सोनं करता आलं पाहिजे कोहलीच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलिया जिंकलेली टीम इंडिया त्याला गृहीत धरत नसेल त्यामुळे संघातलं स्थान टिकवण्यासाठी आणि आपलं पण कायम ठेवण्यासाठी किंग कोहलीला आय पी मध्ये उरलेल्या मॅचेस आफ्रिका आणि इंग्लंड दौरा हे अटेम्प्ट क्लिअर करावे लागतीलच कोहलीच्या करिअरमध्ये यापेक्षाही डेंजर बॅड पॅच दोन हजार आठ आणि दोन हजार चौदा मध्ये येऊन गेल्या दोन हजार आठच्या आय पी मध्ये तर त्याच्या बॅटमधून फक्त एकशे पासष्ट रन्स आले होते ॲव्हरेज होतं पंधरा तिथून पुढं कोहलीनं भरारी घेतलीच होती यंदाही कोहलीला तसंच काहीतरी करावं लागणार आहे संपलाय म्हणणाऱ्या लोकांना त्यांना आपल्या बॅटनं उत्तर दिलं नाही तर कोहली आणि त्याचे फॅन्स या दोघांसाठी आपल्या नेमाड्यांनी लिहिलेली ओळ आहेच शेवटचे राजे असतात बुरुजावरून खिन्नपणे क्षितिज नेहाळत तुम्हाला कोहलीच्या फॉर्म बद्दल काय वाटतं तो पुन्हा उभारी घेऊ शकेल का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका